हॅलो स्टुडंट्स, आज आपण मायेची पाखर या पाठाचा राहिलेला भाग अभ्यासणार आहोत. कडाक्याची थंडी पडली होती. मुले पत्र्याच्या खोल्यातून राहत होती. पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते. मीही त्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला. नुकतंच जेवण झाले माझं, असे मी त्यांना सांगितले. अर्थात हे सर्व खोटेच होते. वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली. तर कडाक्याची थंडी होती आणि तर सर्व मुले पत्र्याच्या खोल्यातून राहत होती आणि पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसले होते आणि त्यांच्याजवळ लेखक पण बसले होते. आणि अण्णा जेवत असताना अण्णांनी लेखकांना जेवणाचा आग्रह केला. पण लेखकांनी काय सांगितलं? खोटं सांगितलं. की काय सांगितलं? माझं नुकतंच जेवण झाले. तर त्यांनी खोटं का बोलले? तर वसतिगृहातल्या मुलांनी ते जेवण बनवलेलं कसं असेल, त्याला चव असेल की नाही, हा प्रश्न लेखकाच्या मनात आला. आणि म्हणून त्यांनी काय केलं? जेवणाची टाळाटाळ केली, म्हणजे ते जेवायला नको बोलले. मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली. माझ्या पोटात मात्र कावळे उरडत होते. मग मला झोप कशी येणार? मी तसाच पडून राहिलो. अण्णांनी हो ओळखले. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला. पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. मी आधाशासारखा त्यावर तुटून पडलो. तर जेव्हा मुलांची जेवणं झाली आणि प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली आणि लेखक उपाशी होते, त्यामुळे त्यांच्या पोटात कावळे उरडत होते. तर कावळे उरडणे म्हणजे तर खूप भूक लागणे आणि त्यामुळे लेखकांना झोप येईना. आणि ते अंथरुणावर तसेच पडून राहिले. पण अण्णांनी ओळखलं होतं आणि त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, म्हणजे हुकूम केला की जा, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये. आणि मग मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला आणि त्याने ताटामध्ये पिठलं, भाकरी, कांदा, तेल घेऊन आला. आणि लेखक त्यावर आधाशासारखे तुटून पडले, म्हणजे आधाशी म्हणजे खादाड किंवा हावरत. लेखकांना खूप भूक लागली होती, त्यामुळे ते त्या जेवणावर तुटून पडले, म्हणजे पोटभर जेवले. पंचपक्वानापेक्षाही ते मला रुचकर लागले. मग काय, बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला. मध्यरात्र उलटून गेली. कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली. अण्णा उठले होते. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही, ते अण्णा पाहू लागले. मग जेव्हा लेखक पोटभर जेवले तर त्यांना ते जेवण कसं लागलं? तर रुचकर. रुचकर म्हणजे चवदार. कशापेक्षा? पंचपक्वानांपेक्षाही ते जेवण रुचकर लागले. मग काय, बिछाण्यावर पडल्या पडल्याच लेखकांना डोळा लागला. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. मध्यरात्र उलटून गेली आणि कशाची तरी चाहूल लागली, म्हणजेच आवाज आला लेखकांना आणि लेखकांना जाग आली. आणि त्यांनी पाहिलं तर अण्णा उठले होते आणि त्यांनी हातात कंदील घेतला होता. आणि ते काय बघत होते? तर प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही, हे अण्णा पाहत होते.